सर्वोच्च न्यायालयाच्या एससी एसटी उपवर्गीकरण आणि अनुसूचित जाती जमातीला क्रिमिलियर निर्णयाच्या विरोधात सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी कोपरगाव शहर व तालुका एससी एसटी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव नगरपालिका, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी बदलापूर कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी जितेंद्र रणशूर, सागर आहेर, विजय त्रिभुवन, संतोष दळवी, नितीन शिंदे, योगेश शिंदे, शंकर घोडेराव, शंकर महाकाळे, राजेंद्र उशिरे, मधु पवार, भारत सदर, प्रदीप आहेर, विशाल आव्हाड, दत्ता दुशीम, प्रदीप गायकवाड, शंतनू साबळे, गौतम रणशूर आदी जण उपस्थित होते. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहण्याची आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने एससी एसटीच्या आरक्षणासंदर्भात एक निर्णय दिलेला आहे आणि जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो समस्त मागासवर्गीय समाजात आणि आदिवासी बांधवात फूट पाडणारा असा निर्णय. त्यांनी वर्गीकरणाचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे आणि जो वर्गीकरणाचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे ते घटनेच्या मूळ तत्वाला पायामल्ली फासणार आहे. कारण राज्य शासनाला एखादी जात किंवा समूह जर आरक्षणात घ्यायचा असेल तर राज्य शासनाला ते अधिकार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला का इथं वर्गीकरण झालं पाहिजे आणि हे वर्गीकरण एक तर आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिजे आणि ते आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. 13.5% एससी समुदायाला आणि आदिवासी बांधवांना 7.5% आरक्षण आहे. आमची मूळची मागणी अशी का लोकशाहीच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण पाहिजे आणि जातीय जनगणना नाही. राज्य शासनाकडे कोणताही त्याचा क्रायटेरिया नाही जातीचा आणि कोणत्या समाजाची प्रगती झाली. एखादा व्यक्ती जातो एका RSS सारख्या संघटनेच्या धार्जिणा असलेला एक अधिकारी त्या सर्वोच्च न्यायालयात जातो आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्याची मागणी अशी होती का मागासवर्गीय समाजातला चर्मकार बांधव, महाराष्ट्रातला बौद्ध पूर्वश्रमीचा महार समाज आणि आदिवासी जमातीतली गौंड यांना आरक्षणातून काढा. 5000 वर्षाचा अस्पृश्यतेचा इतिहास आहे तो आमच्यावर. 5000 वर्षाचा अस्पृश्य आमची प्रगती झाली निश्चित. बाबासाहेबांनी आम्हाला देश मंत्र दिलेला होता शिक्षणाचा, त्या मंत्राच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेतलं. चर्मकार बांधवांनी घेतलं असेल, आमच्या बांधवांनी घेतलं असेल, शिवाय आम्हाला आरक्षण भेटत आलं असेल तर आरक्षण जातीवर नाही गुणवत्तेवर आरक्षण मिळालेलं आहे. आमचे मुलं जे शिक्षणात प्रगती केलेली आहे ते गुणवत्तेत. आरक्षण समजा बौद्ध आहे म्हणून आम्हाला तिथं आरक्षण नाही तर बौद्धसुद्धा कॅटेगरी. काल परवापर्यंत जर इथला डिप्लोमाचा तुम्ही जर हे पाहिलं असेल, OBCचा कट ऑफ लीड जर पाहिली असेल 89 आणि डिप्लोमा कॉम्प्युटरची SC कट आउट लीड जी आहे ती 74%, त्या 74% जर आम्हाला SC कॅटेगरीतल्या माणसाला 74% जास्ती मार्क असेल तरच ॲडमिशन मिळणार आहे. ॲडमिशन गुणोत्तर असतं ते कुठं जातीवर नाही. म्हणून जो निर्णय शासनाने सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे तो आमच्यावर अन्यायकारक आहे. आमची केंद्र सरकारला विनंती आहे का विशेष संसदेचं अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशन बोलून त्या निर्णयाच्या विरुद्ध लोकसभेत आणि राज्यसभेत कायदा करावा. आणि आमची मागासवर्गीय आणि आदिवासी बांधवात फूट पाडू नये. जे इंग्रजांनी केलं ते जे सरकार करते. कारण केंद्र सरकारनी जेव्हा सुप्रीम कोर्टात हा विषय आला ॲडव्होकेट जनरल जे होते ते गैरहजर राहिले. त्यांनी बाजूच मांडली नाही. आमच्या मागासवर्गीय समाजाची नाही मानली, आदिवासी बांधवाची नाही मानली. एक प्रकारे केंद्र सरकारचं मुखसंमती असं होतं का हे वर्गीकरण झालं पाहिजे आणि तो निर्णय आमच्यावर अन्यायकारक आहे. आमची मागणी का लोकसंख्ये जनगणना होईल जातीवर आधीवर लोकसंख्येचं जनगणना झाली पाहिजे तेव्हा आम्ही किती संख्येने आहोत आणि आमची किती प्रगती झाली 60-70 वर्षात ते निश्चित समाजालाही कळायला पाहिजे. आणि जी मागणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो संसदेला निश्चित अधिकार आहे त्या निर्णयाच्या विरुद्ध कायदा करण्याचा. लोकशाहीत कायदे मंडळ आहे, त्यांनी तो करावा. या शासनाची जाग येण्यासाठी आम्ही सोमवारी इथं लाक्षणिक उपोषण करतो आहे. सर्व आदिवासी बांधव आहे, सर्व SC कॅटेगरीतला सर्व जाती धर्माचे लोक आमच्याबरोबर आहे आणि त्या मागण्याच्या निमित्ताने इथं शासनाला जाग येण्यासाठी आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सोमवार दिनांक 26 तारखेला 12 ते 5 या वेळात आम्ही या ठिकाणी करणार आहोत याची शासनाने नोंद घ्यावी. आज कोपरगाव शहरातील सर्व SC ST समाजाचे प्रतिनिधी हे आज तहसील कोपरगाव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते. आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे की येत्या सोमवारी आम्ही लाक्षणिक उपोषण करणार आहोत. कारण जे वर्गीकरणाचा कायदा
या महाराष्ट्रामध्ये जो घाट घातला त्याच्या विरोधात सर्व समाजाच्या तीव्र भावना आहे. म्हणून या आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून आम्ही या सोमवारी तीव्र स्वरूपाचं असं लाक्षणिक उपोषण करणार आहोत. हे करूनसुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर भविष्यात हे सर्व SC ST समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची केंद्र सरकारने दखल घेतली पाहिजे. तसेच या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार हा रोज पाट्याला पुजलेला आहे. कारण बदलापूरमध्ये एका चिमुरडेवर बलात्कार होतो आणि तिथला जो नगराध्यक्ष आहे तो इतका सत्तेचा मास त्याला चढलेला आहे की तो एक पत्रकार महिलेशी एकदम गलिच्छ भाषेत बोलतो. त्यालासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, परंतु तसं न होता साधी त्याच्यावर NC सुद्धा दाखल होत नाही. म्हणून या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का ठोकशाही आहे हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. आणि या संदर्भात येत्या सोमवारी सर्व SC ST समाजातील बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी या सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि शासनाला जाग येईल अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत. जे आम्ही आता सोमवारी लाक्षणिक उपोषण करणार आहे, ज्या ज्या घटना घडल्या आहे महाराष्ट्रामध्ये त्या घटनेच्या तीव्र आंदोलनासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावी विनंती आपणास. DNews वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. DNews वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.